ते काय? माझ्या विषयातून तुम्हाला गिफ्ट. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज आहे रविवार, शनिवार रविवार म्हटलं की आठवड्याभराचं जे काही क्लिनिंगचं काम असतं बऱ्यापैकी ते आवरून घेते. तसंही दररोज माझं क्लिनिंग होतच असतं आणि फायनली मी आता केस असे बांधायला मोकळी झालेली आहे, कारण एक महिना झालेला आहे ट्रीटमेंट करून, त्यामुळे महिनाभर ती ट्रीटमेंट केसामध्ये राहते. त्यामुळे कोणतीही क्लिप लावताना केस बांधताना खूप विचार करावा लागतो, तसेच त्याला वळे जे आहेत ते पडतात, त्याच्यामुळे मी ते बांधत नव्हते मी, पण आता थोडंसं रिलीफ वाटते. ही काही स्ट्रेटनिंगची ट्रीटमेंट नव्हती, ही फक्त बोटोप्लास्टी या ट्रीटमेंट केली होती, बोटॉक्स केलं होतं. सो ते स्ट्रेट असे राहत नाहीत केस, खूप जणी मला विचारतात अजूनही. सोफा आणि जे शू रॅक आहे तर त्याच्यामागचे जे घाण आहे किंवा कचरा पडतो तर ते आठवड्याला मी असा काढत राहते. नकारात्मक ऊर्जा एक राहते, त्यामुळे कोपरा स्वच्छ करणं आठवड्यातून एकदा हे मी करतेच. संडे असल्यामुळे थोडासा वेळानं उठते, संडे मी स्वतःला थोडासा आराम देते, नाही तर दररोज माझं उठणं 5 वाजता होतं, कारण 6 ते 7 जिम होते, जिमला जायचं नसेल तर मग 6 वाजता उठते. बाहेर पाणी मारल्याशिवाय माझा दिवस सुरू अजिबात होत नाही, घर जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत दिवस माझा चांगला जात नाही कधीच. बाहेर तरी पाणी मी मारते, सकाळी लवकर उठलं तर पाणी मारते फक्त आणि झाडूने साफ करते, कारण तेवढा वेळ म्हणजे सगळे लोक उठेपर्यंत म्हणजे पूर्ण सुकलेलं असतं दुसऱ्यांच्या दारात पाणी जरी गेलं तरी. पण जर वेळ झाला तर मात्र मी असा कपडा एक मी ठेवलेला आहे बाहेरची लादी पुसायला, तर त्यांना पुसून घेते. बाहेरची लादी सगळ्यांचीच खूप क्लीन ठेवतात प्रत्येकजण त्यांच्या दारातली. मी आणि आमच्या साईडच्या ताई जी आहेत सगळ्यात अगोदर आम्ही दोघींनी पुसलेली असते नेहमी लादी. घर स्वच्छ झालं आणि आजचा दिवस सुरू झाला आहे माझं. आता एक स्किन केअरबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगते जी की जाणून घेणं गरजेचं आहे. कमेंटमध्ये येतं की मॉइश्चरायझर कोणतं चांगलं कोणतं लावावं. माझ्या आता क्युअर स्किनचे जे माझे पर्सनलाइज डर्मेटॉलॉजिस्ट आहेत तर त्यांच्याशी महिन्याला मी जसं फॉलोअप घेते तर मला एक गोष्ट कळाली की मॉइश्चरायझर हे प्रत्येकावरती सेम काम करतं असं नाही. थंडीमध्ये स्किन आपली ड्राय होते, म्हणजे कोपर, हात तर खूप खरखरीत होतात, ओट इथं ओठाच्या साईडला साईडचा जो भाग असतो इथे गुडघ्याचा भाग, त्यानंतर पाय तर फीट आणि ते आपले ते टाचं तर इतक्या सगळ्या म्हणजे इतकं खूप बेकार पद्धतीने ड्राय होतात. आणि त्याला आपण मॉइश्चराईज करण्यासाठी काय करतो की घरात कोणताही मॉइश्चरायझर दिसलं की घे आणि अप्लाय कर, आणि त्याचा फायदा होईल न होईल हे आपल्याला माहितच नसतं. ॲक्च्युअलमध्ये जी एक्स्ट्रीम ड्राय स्किन असते तर त्यांना खूप थिक टेक्स्चरमध्ये असले एकदम जाड असं जे जाडसर एकदम असं स्लिपरी वॉटरी नाही तर एकदम असं जाड असं टेक्स्चर असलेलं मॉइश्चरायझर असतं ते पाहिजे असतं. आणि त्यांची ऑइली स्किन आहे तर त्यांना अगदी वॉटरी कन्सिस्टन्सीमध्ये जे असतं हलकं लाईट वेट जे आपण म्हणतो तर तसं मॉइश्चरायझर हवं असतं. त्यामुळे आपण कोणताही मॉइश्चरायझर घेतला आणि ते आपल्याला एक सूट होईल असं नाही. त्याच्यासाठी हे तुम्हाला कोण सांगू शकतात तर एक चांगले डर्मेटॉलॉजिस्ट त्वचेचे जे डॉक्टर असतात ते सांगू शकतात. क्युअर स्किन ॲपमध्ये जवळजवळ मी 3 वर्ष झालं सांगते, खूप जणींना याचा फायदासुद्धा झालेला आहे. क्युअर स्किन ॲप लिंक मी तुम्हाला देईनच. तुम्ही त्याच्यातून जेव्हा डॉक्टरांशी बोलता तुमच्या स्किन कन्सर्न सांगता तर तुमच्या स्किनला सूट होणारे प्रोडक्ट्स ते तुम्हाला सजेस्ट करतात. प्रोडक्ट किटची किंमत असते 1699, पण माझा कुपन कोड हाऊस क्वीन 100 यूज केला तर तुम्हाला ते 100 रुपयेचा ऑफ मिळून जाईल. डिटेल्स मी दिलेले आहेत, कमेंटमध्ये पिन करून सुद्धा दिलेले आहेत. आता तुम्ही माझी स्किन जर बघाल तर अगोदर कशी होती आणि आता कशी, जेव्हा मी पहिल्यांदा किट त्यांचं यूज केलं होतं फायदा खूप चांगला दिसून आला आणि आम्हाला फायदा दिसून आल्यानंतर आफ्टर तो झाल्यानंतर मी सगळ्यांना ते सांगायला सुरुवात केली होती. तर जेव्हा तुम्ही डॉक्टरांशी सांगता की हे असं मला असा प्रॉब्लेम आहे की हे आहे स्किन अनालिसिस, आता मी कालच स्किन अनालिसिस घेतलेलं आहे ते तुम्ही बघता येते, तर खूप फरक पडतो स्किनमध्ये जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने स्किनची काळजी घेता. तर तेवढंच नाही तर तुम्ही डाएट कुठलं घेतलं पाहिजे, दररोज काळजी कशी घेतली पाहिजे स्किनची, वजनसुद्धा मेंटेन राहतं, कारण कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत खाल्ल्या, कारण स्किनवरती अप्लाय करूनच फायदा नसतो, आपण पोटातूनसुद्धा काही गोष्टी गेल्या पाहिजेत जसं मी काही सजेस्ट करत राहते. तर कोणत्या गोष्टी तुम्ही डेली आहार ठेवल्या पाहिजेत, आता मी म्हटलं ड्रायफ्रूट लाडू हे ते, पाणी किती पिलं पाहिजेत, तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला सांगितल्या जातात. तुमचा ट्रॅक ठेवला जातो, त्याच्यानंतर तुमचं फॉलोअपसुद्धा घेतलं जातं आणि तुम्हाला जर कोणताही प्रॉब्लेम असेल तर 24/7 तुम्ही डॉक्टरांशी चॅट करू शकता आणि तेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये. इथे फक्त तुम्हाला किटचीच किंमत पे करायची आहे आणि घर बसल्या तुम्हालाही सोय मिळते, ना कुठे अपॉइंटमेंट्स घेणं ना कुठे वेळ काढून जाणं काही नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्ही हे ऑपरेट करू शकता. तर क्युअर स्किन ॲपची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, चेकआउट नक्की करा. आता मी निघाले आहे जुम्मी हे जे शॉप आहे,
लास्ट टाइमला मी यांचं जे इथेनिक वेअर आहे ड्रेसेस आहेत ते दाखवले होते, त्यातले त्याच्यानंतर रेग्युलर पण ड्रेसेस दाखवले होते. आता वेस्टर्न वेअर जे आहेत ते मी दाखवणार, कारण तेव्हा जेव्हा मी ते ड्रेस दाखवले होते तेव्हा काही कमेंट असे होते की इथलं वेस्टर्न वेअर कलेक्शन सुद्धा दाखव. आणि तिथे गेल्यानंतर तो वेगळा व्हिडिओ असेल, तर तो वेगळा व्लॉग जो आहे तो तुमच्यासमोर त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स मी देईन. तर आता मी तिकडे जाऊन येतो. आणि अजून एक गोष्ट, मी जी भिशी भरली होती नक्षत्राची मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या एका व्हिडिओमध्ये, तर आपण सोनं किंवा काही घ्यायचं असेल तर ते एकदम घ्यायचं म्हटलं तर खूप मोठं हे होतं. म्हणून महिन्या महिन्याला मी 10,000 भिशी भरली होती, तर ती आता डिसेंबरला, मी मार्चपासून सुरू केली तर ती आता डिसेंबरला कवर झालेली, म्हणजे पूर्ण सगळी झालेली आहे. तर त्यांचा मेल आलेला, मग आता बघू, जाऊन बघू न्यायचं. RCT मध्ये आहे नक्षत्राचं जे आउटलेट आहे, तर तिथे जाऊन बघू न्यायचं आहे. पण आधी हे शॉपमध्ये जाऊन येते आणि नंतर काय घ्यायचं आहे बघूया. मी अजून काहीच ठरवलेलं नाही आहे, कारण पैसे तरी आपण घेऊ शकत नाही, काही ना काहीतरी वस्तू घ्यावी लागते त्याच्यासाठी. बघू काय घ्यायचं होते. जे कलेक्शन होतं त्यात तरी मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि आता तिथून आल्यानंतर पण थोडंसं घरातलं काम जे होतं ते बाकीचं सगळं आवरलं, थोडंसं आराम केला. आज संडे आणि आज आमच्या ताई ज्या ते येणार नाही आहेत, त्याच्यामुळे जेवणाचं पण बघावं लागणार आहे. मग बघूया काय करायचं. आता तर चालले मी RCTला, कारण तिथं ते फोन आला होता नक्षत्र तिथून की त्यांनी ते सांगितलं की घेऊन तुम्ही करून जा म्हणून. मग सचिननं आज सुट्टी असते म्हटल्यानंतर म्हटलं आजच जाऊन येऊयात, परत आणि उद्यापासून एकटीला जायचं मग ते सिलेक्ट करायचं तो आणि प्रॉब्लेम नको म्हटलं, त्यापेक्षा एकत्रच जाऊयात. आणि आता 4:45 वाजलेत, मग 1-2 तासामध्ये आल्यानंतर मग स्वयंपाक करेन. आल्यावर बघू काय करायचं, आज काय म्हणतात, आज काय कर म्हणतात बघू. तर चला. RCTमध्ये जाऊन पोहोचलो. रविवार असल्याने नेहमीच तेथे गर्दी असते, शनिवार आणि रविवार तरी. तनिष्काच्या आउटलेटमध्ये आम्ही जाऊन बसलो होतो. सचिननं बहुतेक डोक्यात सुरू होत असेल की एक्स्ट्रा काही नाही खर्च करायला नको. आम्ही काही डिझाईन्स बघायला लागलो, नेमकं काय घ्यायचं ते समजत नव्हतं. पण फायनली असा विचार केला की अंगठी एखादी छान घेऊया जी साडीवरती सूट होईल. आणि ही रुबीची अंगठी ज्या ह्या दोन आहेत त्या मला खूप आवडल्या. आणि नंतर बाबांसाठी पण एक अंगठी बघितली जी ही आहे, ती मलाही खूप आवडली. तर ह्यांची सगळी किंमत जी पूर्ण आहे मिळून ती माझी जेवढी भिशीची रक्कम होती त्यामध्ये पूर्ण बसलेली आहे. 8 वाजले, येऊन हातपाय धुतल्याने आधी भाताचं कुकर लावलेलं आहे, वरण आहे केलेलं. आता बाबांना माहीत नाही आम्ही त्यांच्यासाठी घेतलं आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये माझं कसं झालेलं की काय घ्यायचं तेच समजत नव्हतं, कारण नंतर मी जेव्हा तिकडे नक्षत्रामध्ये गुंतवले तेव्हा असं वाटलं की कशाला गुंतवले काय माहीत म्हणून. कारण आत्ता तरी म्हणजे जेव्हा मी बघितलं त्याचं प्रॉफिट आम्हाला फक्त 5,500 मिळालं, म्हणजे पर महिना 10,000 गुंतवल्यानंतर 10 महिन्याचे 1,00,000 आणि त्याच्यावरती 5,000 फक्त प्रॉफिट. त्याच्यापेक्षा असं वाटलं की दादांच्याकडे इथेच सुवर्ण योजनेत गुंतवले असते तर 2 हप्ते 20,000 एक्स्ट्रा मिळाले असते. वर्थ इट वाटलं नाही, मे बी काम आहेत मग. आणि ते कसं, ते पैसे पण देत नाहीत, काही ना काहीतरी वस्तू घ्यावी लागते. मग रुबीमध्ये ती अंगठी जी होती ती मला आवडली, म्हटलं साडीवरती वगैरे चांगली दिसेल. मग बाबांना पण एक घेऊया असं डोक्यात आलं, कारण त्यांच्याकडे एक आहे आणि एक असू देत असं मला वाटतं की प्लेनवाली एक असू देत. मग एक तर सिलेक्शन होतच नव्हतं, आणि कारण मला अशी असं मोठ्या याचे नको, आणि ते तसंही घालत नाहीत, काही केलेलं ठेवतातच ते अंगावरती घालत नाहीत. पण तरी असू देत, कधी ते सणवाराला घालतील. आणि अजून एक उद्देश की आपल्यासाठी जर एखादा माणूस करते तर आपणही त्याच्यासाठी नेहमी केलंच पाहिजेत असं मला तरी वाटतं, कारण भरपूर मोठा सपोर्ट आहे मला त्यांचा सगळ्या गोष्टींमध्ये. कारण मी पुढे जाऊ शकते, एखादं माणूस फॅमिलीमधलं पुढे जाऊ शकतं, तर पूर्ण फॅमिली पाठीशी असले तर ते अजून जोमाने काम करू शकतं. मग हे काम करताना यूट्यूबचं असू देत किंवा अजून दुसरी जी कामं ते करताना माझी चिडचिड कधीकधी होते जास्त, आणि कधीकधी मलाच वाटतं की मी कधीकधी चिडचिड जास्त करते आणि होतं ते आपसुकच, कारण आपलं कामाचा व्याप पडला की आपल्याला जास्त त्रास होतो. पण तेव्हा मला भरपूर वेळा सांभाळून घेतात असं नाही की काय तुझी चिडचिड आहे जगावेगळं तू काम करतेस काय किंवा असलं काही नसतं शक्यतो, टचवूड. आणि असं होतं की आपण आपल्यासाठी जर कोणी करत असेल, आपल्याला सपोर्ट देत असेल, जा तू पुढे बाई आम्ही आहोत सगळे तुझ्या बाजूनं, तू कर घरासाठी करतेस ना तर आम्ही पण आहोत, ते एक थोडंसं वाटलं की घ्यावं म्हणून मग घेतलेले. आता मी त्यांचा रिप्लाय सांगते तुला, हे आणि कशाला करायला गेला, कशाला पाहिजे होतं रे हे, असंच त्यांचे रिप्लाय असतात. पण चांगलं वाटतं केल्यानंतर आपल्याला. मग आता कबड्डी बघत बसले, आधी आम्ही जेवून घेतो आणि आल्यानंतर आता जेवणाचं टायमिंग झालं. येऊन पण भाकरी टाकायला, भाकरीचं दळप संपलेलं आहे आमचं, आज आम्हाला टाकायचं होतं भाकरीचं दळप खरं तर, त्यामुळे चपात्या आम्ही खात नाही जास्त.
भारताचं कुकर आहे वरण आहे. महाराष्ट्र लंच होम मधूनच मग वराडी शेवभाजी जी आम्हाला आवडली, त्या दिवशी बाकीच्या लोकांनी टेस्ट केली नव्हती म्हणून ती मागवली. त्यातील बाकी बाबांना भाकरी तांदळाची आरोल आणि बाबांना आणि आम्हाला ज्वारीची मागवलेली आहे दहाभत्तरे, तर ते आम्ही खाऊन घेतो. जेवण करून झाल्यानंतर मग बाकीचं पुढचं. इथे आमचे साहेब आलेले आहेत, छोटे साहेब काय विचार. आणि हा आमच्या आरोचं प्रमोशन झालेलं आहे, प्री बिगिनर पासून बिगिनियर मध्ये पोहोचलेलं आहे. असेस काय दिलास रे तू, असेसमेंट कम्प्लीट केलास, पास झालास त्याच्यामध्ये आणि सर्टिफिकेट साहेबाला आज मिळणार होते ना, आज आलं मी पुढच्या वीक, पुढच्या वीक मध्ये मिळणार. सो मम्मी तुला एक विचारू मी, आता करू शकतो मी नंतर काय, मम्मी आणि पप्पा जेवल्यानंतर सायकलिंगला जाऊ. बाबा जेवल्यानंतर कोण जाते सायकलिंगला, आता करून आलंस की सायकलिंग, अजून कुठलं कुठलं सायकलिंग उगस त्रास करून घ्यायचं नाही, चल तेवढंच तेवढं करायचं. चल चालायला जाऊया पाहिजे आपण, शत पावले करून घ्या, चालते. तुला का सायकलिंगला जायचं मला कळालं की का? लाईट लावून आणलंस ना सायकलला, तर मी म्हटलं असं कसं अचानक सायकलिंगला जातो म्हटलंस नव्हे. बाय, मी तुझी आई आहे हा, मला सगळं कळतंय. अरे फक्त जी हा 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 जिरेल जिरेल, चला शत पावले केल्यावर सर तुझ्या. अरे रात्रीच नको ते, असंच आपल्याला इमर्जन्सी मध्ये आपण लावून आणले तरी मी म्हणा लागले रात्रीच कसं काय मारतो. परत जातो बघू पप्पाने विचार, पप्पा ओके म्हटले तर जाऊया. चला आम्ही जेवून घेतो आता, त्याच्यानंतर मग आपण कंटिन्यू करत, अजून काही मी चेंज करणार नाही, नंतरच चेंज करते परत. आणि माझ्या विषयातून तुम्हाला खोट आहे हातातले घाला कानात, त्यांच्या अंगठ्याच्या ह्याला घातले कुठल्या बोटात येते बघा, त्या तिकडच्या ह्या करंगळी झाला इकडे, त्या करंगळी झाला ना तिकडच्या डाव्या त्याच्या नाही, इथं इथं बसते ना, बसते की बरोबर बसणार की, त्या बोटात त्या बोटात घ्याला ना, या ही ना ह्या बोटात एक अगदी घाला, त्या बोटात घाल नको आहे बरं आहे दिली होती, ही उलट काढून ठेवा पाहिजे, ही छान वाटते ती तेवढीच मस्त वाटते. शपथ का झाली तिथे म्हणलं कुठं कशा होते तिथंच येणार आहे हा हिरा आहे. त्यात दोन हे होते, एक असं सिंगल लाईन होत, एक होत त्याच बघेलच, पण ही जरा चांगली वाटते म्हणजे वजनाला आणि ह्याला दिसायला चांगली वाटते, आवडली ना. हीच वापरा ती ठेवून घ्या, हीच वापरा ती घाण बिन बसली तर याच्यामध्ये छान वाटत. हे झाले काय ती अंगठी घालून व्हाईट व्हाईट काहीतरी साचल्या सारखं. नको नको मला लाईट वाले बाबा, एकच राऊंड मारून ये तिथे गेट पाशी थांब, येऊन हळू जा बघा झाली हाऊस फिटली की बास झाला. ए सावकत जा घरी जा आता हळू, सावकत जा म्हणतो ना घरी जा, बास झाला नको घरी जा, जेवण झालं ऐकत नाही जीवत बोलो झालं. चला आम्ही एक राऊंड मारतो आता, चला आजचा व्हिडिओ आम्ही संपवतो इथेच, आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.